जागचे हलू नका कोणी, नाही तर याला इथल्या इथे गोळ्या घालेन. मी उद्या मुंबईला परत जाते. या घरातला योग्य तो मान मिळवून देईन मी तुम्हाला. तुझी आता काय अवस्था करणार आहे ना मी, तू विचार पण करू शकत नाहीस बे. हे काय केलंस तू? त्या धनप्पाने नरसिंह केलेदाराला मारून मारून अर्धमेला केलाय. त्यानं पुण्याला मारलंय आपले, त्याला शिक्षा नको. कुणून इतकं मारायचं? त्याला काही झालं असतं तर? चूक झाली, माफी कर. चिडलास तू? बस खाली मला खूप भीती वाटते. सगळं व्यवस्थित होईल ना रे? शिवाप्पा काय म्हणायचा ते आठवतंय ना? ज्याचा स्वतःवर विश्वास नाही त्याला याचा वैत राहण्याचा काहीच अधिकार नाही. तसं नाही रे. जसं आपल्याला हवं ना तसंच करायचं आपण. माझ्यावर विश्वास ठेव, दुसरं काहीच खडू देणार नाही मी. वहिनी, दादाचं कसं होणार आता? लई काळजी वाटायला लागली बघा. नराधामाने पकडून नेले त्याला. नरभक्षक आहेत हो ती माणसं, नरभक्षक आहे. तुम्हाला सांगतो, भुका लागल्या की नाही शेजारच्या माणसाला फाडून खात्यात. बघा बघा. आणि समजा दादाला त्यांनी असाच खाल्ला तर मग काय हो? तुम्ही तरी एकट्याच पडणार की? पण काळजी करू नका बरं का, एकटे पण घालवायला यो परशुराम आहे. मी काय म्हणतोय काय? बस माझा हात उठण्याच्या इकडून निघा निघा. गप गुमान डोळे मिटून पडून राह. अमृता. माझं नाव नंदिनी आहे. माझ्या मुलीचं नाव अमृता आहे. नसती नाती जोडण्याचा प्रयत्न करू नकोस. नाती अशी जोडता येत नाहीत. त्या दिवशी अमृतावर उपचार केलेस तेव्हा काय नातं होतं तुझं?
त्यावेळी तुला हेही माहित होतं की तिच्या बापाला तू तिच्यापासून दूर नेणार आहेस. तरीही तुझी सगळी विद्या वापरून तू तिला बरं केलंसच ना. त्याचा काय संबंध आहे? माणसातला पशु जागा करावा लागत नाही, पण माणसातला माणूस असा अचानकच भेटतो. कारण आपण तसेच असतो आणि म्हणूनच आज माझ्या जखमांवर तू बस. खूप झाली तुझी लेक्चरबाजी. यापुढे माझ्याशी बोलायचं नाही. का? माझ्याशी बोलल्यावर तुझ्यातला माणूस जागा होईल अशी भीती वाटते तुला? तुझे हात शिवशत आहे तुझे. इथे जवळ येऊन बघ. जनाची नाही निदान मनाची तरी लाज आहे का? नाही काला सोडून रमावतीच्या गाठावरती पण आपल्या चिवचिव चिवचिव करते. चिवचिव करीन नाही तर काय? त्या जानकीच्या माग कशाला गोंडागोळत होता? सावलीला पण उभं करा ना तुम्हाला. आणि तुम्ही पार कमरेत सोडून डोक्याला गुंडाळले तिच्यासाठी. किती बडबड 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 करतेस? एकदा बडबडताना मरशील, कळणार बी नाही तुला. एक गोष्ट सांगून ठेवते, परत तिच्या माग दिसला ना मग मी येन तुम्ही ये. हो कळत कसं नाही तुम्हाला? मी इथं तुमच्यासाठी जीवाचा आटापिटा चालवलाय आणि तुम्ही तिच्यासाठी जिवल्याचा आटताय. मी काय तुला आवतान दिलं होतोय? माझ्या माग माग फिर म्हणून स्वतःहून आलीस. हे चुकतंय माझं. तुम्ही एक सर्किट छाप पण तुमच्या घरातले 10 सर्किट छाप. पोटशिवाय घरात त्याचं कुणाला काहीच नाही. कारण बाई लय गुणाची आहे ना. कशी असले ना तरी सगळं सोडून आली आहे तुमच्यासाठी. एरवी काळ कुत्र तरी बीक घालत होता का तुम्हाला? मिरची खाल्ली आणि बाण बाण बांधतोय माझ्याशी. तुम्हाला माझी किंमत नाहीये ना म्हणून बांधते तुमच्याशी, लक्षात ठेवा. वाटलं होतं पोटुशी असल्याचं नाटक केल्यावर आठवड्याभराच्या आत लग्नाचा बार उडवतील आपल्या. आमच्या घरामध्ये सगळे बार पुसके असत्या. इथं राहशील तर झडून मरशील. नाही येत्या 2 दिवसात या घरातल्या माणसांना माझी दखल घ्यायला लावली ना तर नावाची सुगंध नाही. मी सगळं हा वाक्यात आलं होतं माझ्या. मध्ये त्या नरसिंह रावांना कुणीतरी पळवून नेलं, सगळं तसंच राहिलंय. माझा ऐकशील तर बरं होईल. गावाकडनं आली तशी एसटी तिकीट काढ आणि पुन्हा गावाकडे जा. येण्या जाण्याचं भाडं देतो मी तुला. माझ्या येण्या जाण्याच्या भाड्याची तुम्ही नका काळजी करू. येत्या 2 दिवसात नाही या घरातल्यांना माझी दखल घ्यायला लावली ना दुसरं नाव शोधा माझ्यासाठी. इथं अख्खं आयुष्य गेलं माझं या घरामध्ये. माझी नाही दखल घेतली कोणी आणि तुझी दखल घेणार रे. दखलच नाव चांगलं आहे तुझं. जानकी काय करायचं ठरवलंयस आता? मला काही सुचत नाहीये. एखाद्या नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली ना तरी तिकडे अधिकाऱ्यांचे 100 फोन येतात आणि इकडे असा विचार नको करूस. असा काहीतरी विचार करत राहशील ना तर फक्त आपल्याला त्रास होईल, बाकी काही व्हायचं नाही. म्हणून काही विचारच नाही करायचा. त्या उग्रवाद्यांनी दिलेल्या मुदतीतले 24 तास संपले सुद्धा. मग या 24 तासात काय केलं नाही आपण? सतत फोन चालू आहेत, पत्र झाली, नोटिसा झाल्या. आपल्याच्यानी शक्य आहे ती प्रत्येक गोष्ट करतोच आहोत ना आपण. आता याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी करावं लागणार. माणूस आपला अडकलाय ना, त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न सुद्धा आपणच केले पाहिजेत. या नाहीतर त्या मार्गाने.
आता अजून वेगळे प्रयत्न असे काय करणार आहोत आपण? मी मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन बसणार आहे. जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत. मग वाट कसली पाहतोय आपण? चला निघूया. मी सुद्धा येतो तुझ्या बरोबर. काली बोला, तुमचा फोन मी उचलला यातच आलाय सगळं. बोला. जसं तुम्ही बोलताय तसंच घडणार असेल तर तुम्ही सांगाल त्या ठिकाणी यायची तयारी आहे माझी. माझी काळजी तुम्ही नाही करायची, तुम्ही स्वतःची काळजी करा. कारण जर काही दगा फटका झाला तर गडचिरोलीतून तुमचा मुर्दाही बाहेर पडू देणार नाही मी. ठीक आहे, येईन मी. आयुष्मती बाबा, मुख्यमंत्र्यांना भेटायला जात आहे. यश मिळू दे तुम्हाला. आणि जानकी, तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे, सांभाळून घेशील ना? हो अत्याबाई, तुम्ही नका काळजी करू, मी बोलीन नाही त्यांच्याशी. लक्षात ठेव, ही राजकारणी माणसं अतिशय धूर्त असतात. यांच्या ओठात एक आणि पोटात दुसरंच. त्यात नरसिंहानी आता काही दिवसापूर्वीच वैर पत्करलाय ना त्यांच्याशी, त्याच्यामुळे सांभाळून राहा. नको काळजी करूस, मी आहे जानकी बरोबर. चला निघूया. सांभाळून जा. चल ग. जानकी ताई, इधर. चांगल्या कामासाठी जाताना दही ठेवतात हातावर. मला माहिती आहे तुम्ही लई चांगल्या कामासाठी चाललायत म्हणून घेऊन आले होते. याला म्हणतात घरातला माणूस. सुगंधा, तू समोर आल्यानंतर लक्षात आलं? इतके दिवस तुझा विषय बाजूलाच राहिला का? जानकी ताई अग, माझी काळजी नको करूस, कारण माझ्या विषयापेक्षा साहेबांची सुटका होणं जास्त महत्वाचं आहे. नाही ते आहेच, पण तुझ्याविषयी काही गोष्टी आम्ही मनाशी ठरवल्या होत्या, या सगळ्या गडबडीत तुला सांगायच्या राहून गेल्यात. आता मला काही दिसत नाही का वामन दादा घरात काय चाललंय ते. माझी खात्री आहे तुम्ही अन्याय नाही होऊन देणार माझ्यावर. शक्य झालं तर आज रात्रीच बोलूया आपण. चला उशीर होतोय, आपण निघूया.
आयुष्यात हे सगळे मिळून माझ्या आयुष्याचा काय निकाल लावणार आहेत का? सगळे मिळून मलाच निकालात काढणार आहेत? नाही, पण काही असो, जानकी नाही फिरायचे, कोणी काय पण म्हणू देत, कारण तिच्यासारखी बावळट मुलगी मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेली नाही. थोडं घाईघाईने फोन करून आलात, काही सुगाव लागला का? बात ही कुछ ऐसी है मिस्टर वाकनेस, हमें जंगल से एक और डेड बॉडी मिली है, और चौंका देने वाली बात यह है कि वो डेड बॉडी एक उग्रवादी की है जो कि बहुत ही शातिर को और चालाक माना जाता था. या तेवढा आश्चर्य वाटण्यार का काय? आश्चर्य की बात है मिस्टर वाकनेस, क्योंकि पोस्टमार्टम रिपोर्ट के हिसाब से उस आदमी को गोली लगी है जो कि ना ही किसी पुलिस की और ना ही किसी BSF जवान की है. तुम्हाला काय म्हणायचं मला नाही कळलं. मैं ये कहना चाहता हूं मिस्टर वाकनेस कि मिस्टर किलेदार ने वहां से भागने की कोशिश की और उस कोशिश में उनके हाथों एक उग्रवादी मारा गया. पण माझ्या माहितीनुसार साहेबांकडे असं कुठल्याही पद्धतीचं हत्यार नव्हतं. ये बात तो मुझे भी मालूम है, लेकिन ये बात भी साफ है कि एक उग्रवादी दूसरे उग्रवादी को नहीं मारेगा, तो फिर वो मरा कैसे? हो सकता है भागते वक्त मिस्टर किलेदार ने किसी उग्रवादी की बंदूक से गोली चलाई हो. याचा अर्थ साहेब त्यांच्या तावडीतून पळाले असं म्हणायचंय तुम्हाला? ये कहना बहुत ही मुश्किल है, क्योंकि असल में वहां हुआ क्या है ये किसी को नहीं पता, लेकिन उनका इतना इंपॉर्टेंट आदमी मिस्टर किलेदार के हाथों या उनकी वजह से मारा गया तो वो लोग चुप नहीं बैठेंगे. पण नक्की झालाही तरी काय, हे आपल्याला कळणार तरी कसं? जब तक वो लोग बता नहीं देते तोपर्यंत आपण वाट बघत राहायचं. इसके अलावा हमारे पास कोई और रास्ता ही नहीं है. खरं तर साहेब त्यांच्या तावडीतून पळाले असतील तर? देन आई एम सॉरी टू से, अगर ऐसा हुआ है तो उनकी जान को खतरा और भी बढ़ सकता है, क्योंकि उस जंगल से एक अकेले आदमी का बचकर निकलना बहुत मुश्किल है. खाली बरं झालं तू आलीस, मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. हो, BSF च्या लोकांनी जंगलाला वेढा घातलाय त्याबद्दल ना? नाही बे, मी गडचिरोलीला चाललोय. गडचिरोलीला? कधी? आज. अरे तू बरा आहेस ना? एवढा आश्चर्य व्यक्त करण्यासारखं काय झालं त्यात? याच्या आधी गेलो नाही का कधी तिकडे? अरे याच्या आधी जाणं वेगळं आणि आत्ता जाणं वेगळं. मी आत्ताच म्हटलं ना तुला, BSF चे लोक आलाय. काय करणार आहेत ते लोक? याच्या आधी काय केलंय त्यांनी? पकडू शकलेत मला? हे बघ, मला माहिती आहे वेषांतर करण्यात तू एक्सपर्ट आहेस, पण तरीही. पण काय बे, माझ्यावर विश्वास उरलेला दिसत नाही तुझा. तसं नाहीये, मला काळजी वाटते. तू पकडला गेलास तर अख्खा ग्रुप मोडून पडेल, तसंही भुऱ्याला गमावून बसलोय. मरणाच्या भीतीनं हातावर हात ठेवून नाही बसू शकत मी. असं नाही म्हणायचंय मला. चुकच झाली तुला सांगून. काली बघ नंदिनी, काही काळजी करू नकोस, काही होणार नाही. असं जाणं खरंच महत्वाचं आहे. कदाचित आजच्या मीटिंग मधून या प्रकरणाचा रंगच बदलेल.